नमस्कार मुलांनो स्त्रियांचा शिक्षणाचा दर्जा वाढलेला आहे स्त्रिया विविध पदांवर सेवा देत आहे तरी स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे स्त्रियांना आजच्या आधुनिक काळात सुद्धा संरक्षणाची गरज आहे त्यासाठी आधीपासून विविध प्रकारचे कायदे अंमलात आणले गेले एकोणावीसशे बावन्नमध्ये पोटगे कायदा आणला म्हणजे स्त्रीधनावर तिचा अधिकार निर्माण झाला म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना अधिकार एकोणावीसशे एकसष्टमध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आला हुंडा देणे अथवा घेणे हा फौजदारी गुन्हा ठरतो एकोणावीसशे एकसष्टमध्ये प्रस्तुती सुविधा अधिनियम मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट अंतर्गत बाळणपणासाठी स्त्रियांना प्रजेचा अधिकार मिळाला एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडा बळी सुधारणा कायदा अंमलात आणला गेला कारण हुंडाबळीमध्ये स्त्रियांचे मृत्यूचे प्रमाण वाढले होते स्त्रियांचे छड वाढले होते हे आपण विविध वृत्तपत्रांमधून बातम्या नेहमी ऐकत असतो एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये महिलांना जलद न्याय मिळावा सामंजस्य आणि समुपदेशन करून तोडगा काढता यावा यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन झाले त्याचबरोबर एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये महिलांच्या उदरनिर्वाहासाठी काही रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात आणि हा पोटगी कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये झाला सती प्रतिबंध कायदा याच्या आधी राजाराम मोहन यांनी एकोणा अठराशे एकोणतीसमध्ये सरकारच्या मदतीने सती बंदी कायदा आणला होता एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा केली गेली आता सती जाणे म्हणजे काय स्त्रीची इच्छा नसताना नवरा मेल्यावर चितेत उडी मारणे म्हणजे सती जाणे होय एकोणासशे मध्ये मानवाधिकार संरक्षण कायदा आला या कायद्यामध्ये स्त्री व पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून हा कायदा अमलात आणला गेला एकोणावीसशे मध्ये त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य मध्ये आरक्षण दिलं गेलं महिलांना ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी मुलांना मुली मुलींना स्त्रियांना राहण्याचा अधिकार या सर्व तरतुदींमुळे आज आपल्याला असं दिसतं की स्त्रियांना आत्मसन्मान येत आहे शिक्षण अर्थार्जन प्रशासन राजकारण या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया हिरिहिरीने भाग घेत आहे